अधिकाऱ्यांना ईडीनं चौकशीकरता नोटीस बजावलेली आहे. त्यामध्ये आमदार रोहित पवारांचाही समावेश आहे. ईडीच्या या नोटीस सत्रावरून राजकारण रंगलंय. महाविकास आघाडीतील नेते ईडीच्या रडारवर आलेत. येत्या 3 दिवसात 3 नेत्यांना ईडी कार्यालयात हजेरी लावावी लागणार आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार रवींद्र वायकर, तसंच मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचा समावेश आहे. त्यावरून भाजप नेते किरीट सोमय्यांनी महाविकास आघाडीला सोशल मीडियावरून डिवचलंय. ईडीचं समन्स निमंत्रण. 23 जानेवारी रवींद्र वायकर, 5-स्टार हॉटेल घोटाळा. 24 जानेवारी रोहित पवार, साखर कारखाना घोटाळा. 25 जानेवारी किशोरी पेडणेकर, कोविड मृतदेह कफन घोटाळा. हाजीर तो होना पडेगा, हिसाब तो देना पडेगा, अशा शब्दात सोमय यांनी टीका केली आहे. रवींद्र वायकर यांनी ईडीच्या चौकशीकरता आणखी वेळ मागितली आहे. जोगेश्वरी भूखंड प्रकरणी वायकर यांची चौकशी केली जाणार आहे. नुकतंच त्यांच्या निवासस्थानी ईडीनं धाड टाकली होती, त्यामुळे वायकर चांगलेच अडचणीत सापडलेत. वायकरांप्रमाणेच रोहित पवारांच्या बारामती अॅग्रो कंपनीवर ईडीनं छापेमारी केली होती. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक प्रकरणात ईडीकडून चौकशी केली जाते. या प्रकरणी रोहित पवारांना बुधवारी ईडीनं चौकशी करता बोलावलंय. माझं सुद्धा नाव आहे, मी चूक केलेली नाही, मी तर माझ्या बाजूने लढणारच आहे, याच्यातून मी बाहेर निघेल. पण मी बाहेर निघत असताना मी एकटा बाहेर नाही निघणार. मी तुम्हा सर्वांना या विषयामध्ये जे काही राजकीय द्वेषातून ही जे काही कारवाई करण्याचा प्रयत्न केला आहे, या सगळ्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न मी करेल. बुधवारी रोहित पवारांच्या ईडी चौकशीवरून राजकारण रंगलंय. खासदार सुप्रिया सुळेंनी भाजपचं नाव न घेता टीका केली आहे, तर सत्ताधाऱ्यांनी खोचक प्रत्युत्तर दिलंय. जे काही सहकार्य कारण का त्या ईडीच्या चौकशीत मध्ये त्या ईडीची काही चूक नाही आहे ना, ही अदृश्य शक्ती आहे. आता ही अदृश्य शक्ती कोण आहे मला माहिती नाही, पण महाराष्ट्रात मुख्यमंत्रीच म्हणतात की अदृश्य शक्ती सगळं करते. आता ही अदृश्य शक्ती कॉस्मिक आहे का नॅचरल आहे का कोण आहे मला माहिती नाही, पण ही अदृश्य शक्ती ही जी ईडी चालवायला लागली आहे, CBI, इन्कम टॅक्स, ईडी, त्याचा असा परिणाम आहे, दुर्दैव आहे. मीही माझ्या लहान मुलगा जो 8 वर्षाचा आहे त्याला कधी कधी शाळेत सोडायला जातो, चिंता वाटते की लहान मुलाला काय होऊ नये म्हणून. तसा अगर लहान रोहित पवार शेंबूड पुसत पुसत अगर ईडी कार्यालयात जात असेल तर पवार साहेबांना काळजी असेल. रोहित पवारांपाठोपाठ मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांची ईडी चौकशी होणार आहे. मात्र या तिन्ही नेत्यांच्या चौकशीपूर्वी आरोप प्रत्यारोपांचं राजकारण रंगल्याचं पाहायला मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट, News 18 लोकमत. उद्धव ठाकरेंनी राज्यव्यापी अधिवेशनातून